नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा नुकतेच कॉमनवेल्थ गेम्स म्हणजे राष्ट्रकुल खेळ स्पर्धा पार पडले आणि या राष्ट्रकुल खेळ स्पर्धा संबंधी तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये 2 ते 3 प्रश्न नक्कीच विचारले जातील। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 30 अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आपण कॉमनवेल्थ गेम्स संबंधी। माझं नाव आहे रोहित म्हात्रे आणि स्वागत आहे तुमचं जीके मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। सगळ्यात पहिला याचा प्रश्न आहे, राष्ट्रकुल खेळ 2022 आयोजन कुठे करण्यात आले होते? तर बघा, राष्ट्रकुल खेळ 2022 आयोजन करण्यात आले होते इंग्लंड मधील बर्मिंगहम येथे आयोजित करण्यात आले होते। लक्षात ठेवा, बर्मिंगहम येथे 22वे एडिशन म्हणजे 22वे संस्करण होते हे, जे नुकताच पार पडले, जे की बर्मिंगहम इंग्लंड येथे आयोजन करण्यात आले होते याचे। पुढचा प्रश्न आहे दुसरा, राष्ट्रकुल खेळ 2022 मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकली? सर्वात जास्त पदके जिंकली ऑस्ट्रेलिया देशाने। बघा इथे तुम्ही फोटोमध्ये बाजूला बघू शकता, सर्वात जास्त 178 पदके जिंकली ऑस्ट्रेलिया देशाने। हा ऑस्ट्रेलियाचा तुम्ही इथे फ्लॅग बघू शकता, नंतर त्याच्यानंतर इंग्लंडचा नंबर येतो आणि पुढे कॅनडाचा नंबर येतो। पुढचा प्रश्न आहे तिसरा, राष्ट्रकुल खेळ 2022 मध्ये भारत देशाने एकूण किती पदके जिंकली आहेत? बघा आयएमपी क्वेश्चन आहे, भारत देशाने किती पदके जिंकली? तर बघा इथे फोटोमध्ये बघू शकता तुम्ही, भारत देशाने एकूण 61 पदके जिंकली आणि ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि कॅनडा नंतर भारत चौथ्या क्रमांकावर राहिला। ठीक आहे, ऑप्शन डी इथे उत्तर येईल, भारत देशाने एकूण 61 पदके जिंकली। पुढचा प्रश्न काय बघा, प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रकुल खेळ 2022 मध्ये सर्वात अधिक सुवर्ण पदके कोणत्या देशाने जिंकली आहेत? तर बघा, जसं की तुम्हाला मागच्याच मी फोटोमध्ये दाखवलं, सर्वात जास्त पदके आणि सर्वात जास्त गोल्ड मेडल हे देखील ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकले। हा लक्षात ठेवा, ऑस्ट्रेलियानंतर पुढे आहे इंग्लंड, नंतर कॅनडा, नंतर इंडिया आणि पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंड राहिला। ठीक आहे, सर्वात जास्त पदके जिंकण्यामध्ये आणि सर्वात जास्त गोल्ड मेडल जिंकण्यामध्ये देखील, ठीक आहे, हे 5 देश टॉपमध्ये राहिले। पुढचा प्रश्न आहे 5वा, राष्ट्रकुल खेळ 2022 आयोजन कधी करण्यात आले होते? डेट सांगायची तुम्हाला, तारीख सांगायची आहे, कोणत्या तारखेदरम्यान करण्यात आली होती? तर बघा ऑप्शन ए उत्तर येईल इथे, 28 जुलै 2022 ते 8 ऑगस्ट 2022 या दरम्यान राष्ट्रकुल खेळ 2022 आयोजन करण्यात आले होते। कुठे? बर्मिंगहम येथे। पुढचा प्रश्न आहे 6वा, राष्ट्रकुल खेळ 2022 म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स 2022 शुभंकर काय होते? शुभंकर म्हणजे मॅस्कॉट। तर बघा याचे मॅस्कॉट होते पेडी द बुल। बघा फोटोमध्ये बघू शकता तुम्ही, मॅस्कॉट लक्षात ठेवा, विचारला जाऊ शकतो, राष्ट्रकुल खेळ 2022 मॅस्कॉट होते पेरी द बुल। पुढचा प्रश्न आहे 7वा प्रश्न, राष्ट्रकुल खेळ 2022 उद्घाटन समारोहामध्ये भारताचे ध्वजवाहक कोण बनले होते? भारताचे ध्वजवाहक उद्घाटन समारोहामध्ये विचारले आपल्याला। तर बघा भारताचे ध्वजवाहक होते PV सिंधू। बघा इथे फोटोमध्ये बघू शकतो मी, PV सिंधू आहेत या, ज्या की बॅडमिंटन खेळाडू आहेत, आणि दुसरे आहेत हे मनप्रीत सिंग, जे की हॉकी खेळाडू आहेत, म्हणून ऑप्शन सी उत्तर येईल इथे। या दोघांनी भारताचे दोघं भारताचे ध्वजवाहक होते राष्ट्रकुल खेळ 2022 उद्घाटन समारोहामध्ये। ठीक आहे, आणि पुढचा प्रश्न असा देखील विचारला जाईल की राष्ट्रकुल खेळ 2022 समापन समारोहामध्ये भारताचे ध्वजवाहक कोण आहे? उद्घाटनामध्ये बघितलं आपण मनप्रीत कौर आणि PV सिंधू, आणि समापन समारोहामध्ये कोण होते? तर ते होते ऑप्शन सी। बघा इथे बघू शकता तुम्ही, अंचिता शरद कमल, जे की एक टेबल टेनिस खेळाडू आहेत, आणि दुसऱ्या होत्या निहकत झरीन, ठीक आहे, बॉक्सिंग खेळाडू आहेत ह्या, या दोघांना सुद्धा गोल्ड मेडल जिंकलं होतं। तर समापन समारोहामध्ये भारताचे ध्वजवाहक हे दोघं होते। ठीक आहे, अंचिता शरद कमल आणि निहकत झरीन, ऑप्शन सी इथे उत्तर आहे। उद्घाटन समारोहा मध्ये ध्वजवाहक विचारले तर उत्तर द्यायचं PV सिंधू आणि मनप्रीत सिंग, आणि जर समापन समारोहामध्ये ध्वजवाहक विचारले तर अंचिता शरद कमल आणि निहकत झरीन। पुढचा प्रश्न आहे 9वा, राष्ट्रकुल खेळ 2022 मध्ये भारतासाठी पहिला सुवर्णपदक कोणी जिंकला? सर्वात प्रथम सुवर्णपदक कोणी जिंकला होता? तर मीराबाई चानू यांनी जिंकला होता। लक्षात ठेवा, वेट लिफ्टर आहे त्या, मीराबाई चानू यांनी सर्वात प्रथम सुवर्णपदक जिंकला राष्ट्रकुल खेळ 2022 मध्ये भारतासाठी। पुढचा प्रश्न आहे 10वा, वर्ष 2022 मध्ये राष्ट्रकुल खेळ 2022 कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे 2022 मध्ये? तर बघा, जे नुकताच पार पडले राष्ट्रकुल खेळ 2022 ही
22वी आवृत्ती होती, हा लक्षात ठेवा, 22वी आवृत्ती होती आणि 2023वी आवृत्ती जी होणार आहे, 23वी एडिशन जे ऑस्ट्रेलिया या देशामध्ये होणार आहे, ठीक आहे, हे आता बर्मिंगहम इंग्लंडमध्ये पार पडले 22वी आवृत्ती. 11वा प्रश्न बघा काय दिलाय, राष्ट्रकुल खेळ सर्वात प्रथम केव्हा आयोजित करण्यात आले होते. सर्वात प्रथम राष्ट्रकुल खेळ हे 1930 आयोजित करण्यात आले होते, ऑप्शन सी उत्तर येईल इथे. पुढचा प्रश्न आहे 12वा, राष्ट्रकुल खेळ सर्वात प्रथम कुठे आयोजित करण्यात आले होते. सर्वात प्रथम कुठे आयोजित करण्यात आले होते, तर हॅमिल्टन कॅनडा येथे आयोजित करण्यात आले होते. लक्षात ठेवा, राष्ट्रकुल खेळ सर्वात प्रथम 1930 हॅमिल्टन कॅनडा येथे आयोजित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे बघा 13वा, राष्ट्रकुल खेळ किती वर्षाच्या अंतराने आयोजित केले जातात. तर बघा, राष्ट्रकुल खेळ हे दरवर्षी आयोजित केले जात नाही, तर हे 4 वर्षाच्या गॅपने आयोजित केले जातात. आता बघा, नुकताच 2022 राष्ट्रकुल खेळ पार पडले ना, आता पुढचं एडिशन असेल 2026, ठीक आहे, हे 22वे एडिशन होते आणि आता पुढचे ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे, जे की 23वे एडिशन आहे. पुढचा प्रश्न काय बघा 14वा प्रश्न, भारत देशाने सर्वप्रथम राष्ट्रकुल खेळात कधी सहभाग घेतला. तर बघा, भारत देशाने सर्वप्रथम 1934 सहभाग घेतला होता लंडन राष्ट्रकुल खेळामध्ये. सर्वात प्रथम 1930 सर्वप्रथम सुरू झालं होतं आणि 1934 सर्वप्रथम भारताने सहभाग घेतला होता राष्ट्रकुल खेळांमध्ये. पुढचा प्रश्न आहे 15वा, दरवर्षी राष्ट्रकुल दिवस कधी साजरा केला जातो. तर बघा, दरवर्षी राष्ट्रकुल दिवस हा 24 मेला साजरा केला जातो. लक्षात ठेवा, तारीख IMP क्वेश्चन आहे, विचारला जाऊ शकतो. राष्ट्रकुल दिवस म्हटलं की 24 मेला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशात सर्वात जास्त वेळा राष्ट्रकुल खेळ आयोजित केले गेले आहेत. तर बघा, सर्वात जास्त आतापर्यंत 5 वेळा आयोजित केले गेले आहेत ऑस्ट्रेलिया या देशामध्ये. आणि आता बघा, पुढचं एडिशन 2026 होणार आहे, ते देखील ऑस्ट्रेलियामध्येच होणार आहे. ते एडिशन झालं की 6 एडिशन असे असतील जे की ऑस्ट्रेलिया देशामध्ये आयोजित केले गेले असतील. पुढचा प्रश्न आहे 17वा, राष्ट्रकुल देशांचे मुख्यालय कुठे आहे. तर बघा, राष्ट्रकुल देशांचे मुख्यालय म्हटलं की युनायटेड UK मधील लंडन येथे राष्ट्रकुल देशांचे मुख्यालय म्हणजे हेडक्वार्टर आहे. प्रश्न 18वा काय बघा, राष्ट्रकुल देशांची स्थापना केव्हा झाली होती. राष्ट्रकुल देशांची स्थापना, लक्षात ठेवा, राष्ट्रकुल देशांची स्थापना झाली होती 11 डिसेंबर 1931. नसेल माहिती लिहून घ्या, 11 डिसेंबर 1931 राष्ट्रकुल देशांची स्थापना झाली. पुढचा प्रश्न आहे 19वा, राष्ट्रकुल खेळात 200 सुवर्णपदक जिंकणारा चौथ्या क्रमांकाचा देश कोणता आहे. चौथ्या क्रमांकाचा देश राष्ट्रकुल खेळात 200 सुवर्णपदक जिंकणारा, तर बघा, तो बनलेला आहे आपला भारत देश. ऑप्शन ए इथे उत्तर येईल. याआधी बघा, सर्वात जास्त ऑस्ट्रेलिया आहे टॉपला 1003 सुवर्णपदकांसह, नंतर बघा इंग्लंड आहे 773 सुवर्णपदकांसह आणि नंतर आहे कॅनडा 510 सुवर्णपदकांसह आणि चौथ्या क्रमांकावर आता आपला भारत देश आहे, ठीक आहे, 200 सुवर्णपदकांसह. पुढचा प्रश्न काय बघा 20वा प्रश्न, राष्ट्रकुल खेळ भारतात कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आले होते. बघा, भारतामध्ये देखील राष्ट्रकुल खेळ आयोजित करण्यात आले होते दिल्लीला, तर ते आयोजित करण्यात आले होते 2010 साली. लक्षात ठेवा, ऑप्शन डी उत्तर आहे. बघा 21वा प्रश्न काय, 2010 भारतात आयोजित राष्ट्रकुल खेळाची कितवी आवृत्ती होती. कितवी आवृत्ती होती माहिती आहे का, ती 19वी आवृत्ती होती. हा लक्षात ठेवा, 19वी आवृत्ती जो की 2010 आपल्या दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे 22वा, 21वे राष्ट्रकुल खेळ 2018 कुठे आयोजित करण्यात आले होते. 21वे आता झाले ते 22वे आणि मागचे 2018 21वे पार पडले, तर ते झाले होते गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियाला, ठीक आहे, आणि जे 23वे होणार आहे ते देखील ऑस्ट्रेलियालाच होणार आहेत, ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया या शहरामध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न आहे 23वा, 23वे राष्ट्रकुल खेळ 2026 कुठे आयोजित करण्यात येणार आहे. तर तुम्हाला नुकताच मागच्या प्रश्नामध्ये मी सांगितलं, व्हिक्टोरिया ऑस्ट्रेलिया येथे 23वे राष्ट्रकुल खेळ 2026 आयोजित करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, राष्ट्रकुल खेळात सर्वप्रथम कोणी भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. सर्वात प्रथम, सर्वात प्रथम बघा इथे फोटो देतो तुम्हाला त्यांचा, कोण आहेत ते तुम्हाला माहितीच असतील, प्रसिद्ध असे मिल्खा सिंग आहेत ज्यांनी 1958, लक्षात ठेवा, 1958 सर्वात प्रथम कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. धावपटू आहे ते मिल्खा सिंग, धावपटू होते, हे नुकताच वारले काही महिन्यांपूर्वी मिल्खा सिंग. प्रश्न क्रमांक 25 काय बघा,
बर्गिंगम राष्ट्रकुल खेळ 2022 मध्ये एकूण किती देशाने सहभाग घेतला होता? तर बघा एकूण या स्पर्धेमध्ये देश होते 72 देश होते, लक्षात ठेवा एकूण 72 देशांनी सहभाग घेतला होता, लक्षात ठेवा बर्मिंगम राष्ट्रकुल खेळ 2022 मध्ये. तर बघा हे जे खेळ झाले जे इंग्लंडमधील अलेक्झांडर नावाच्या अलेक्झांडर स्टेडियमवर खेळले गेले, लक्षात ठेवा बर्मिंगम राष्ट्रकुल खेळ 2022 हे अलेक्झांडर स्टेडियम इंग्लंडमध्ये खेळले गेले. दुसरा पॉईंट लक्षात ठेवा, बर्मिंगम राष्ट्रकुल खेळ 2022 मध्ये एकूण 213 भारतीय खेळाडूंनी सहभाग घेतला होता, ज्यामध्ये 107 पुरुष तर 106 महिला खेळाडू होत्या. आणि यामध्ये सर्वात जास्त 38 खेळाडू हे हरियाणाचे होते, हरियाणा राज्यातील होते. पुढचा प्रश्न आहे 26वा, भारत देशाने खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रकुल खेळात सहभाग घेतला नाही? तर बघा सर्वात सहभाग घेतला नाही असं विचारलं गेलंय, तर 1930, 50, 62 आणि 86 या 4 वर्षी भारत देशाने राष्ट्रकुल खेळात सहभाग घेतला नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणून ऑप्शन ई ते उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 27वा, राष्ट्रकुल खेळ कोणत्या वर्षी आयोजित केले गेले नाही? बघा 1930 राष्ट्रकुल खेळ सुरू झाले होते आणि आतापर्यंत 1942 आणि 1946 आयोजित केले गेले नाही, कारण तेव्हा विश्वयुद्ध चालू होतं, वर्ल्ड वॉर 2 चालू होतं, म्हणून राष्ट्रकुल खेळांचे आयोजित केले गेले नव्हते 1942 आणि 46. पुढचा प्रश्न आहे 28वा, बर्मिंगम राष्ट्रकुल खेळ 2022 मध्ये सहभाग घेणारी भारत देशाची सर्वात कमी वय असलेली व्यक्ती कोण आहे? सर्वात कमी वय त्यांचं 14 वर्षेच वय होतं, त्यांचं नाव आहे अनाहत सिंग, स्क्वॅश खेळाडू होत्या या अनाहत सिंग, ठीक आहे, सर्वात कमी वयाच्या 14 वर्षाच्या होत्या. आणि सर्वात जास्त वय असलेली व्यक्ती होती कॉमनवेल्थ गेम 2022 मध्ये भारताची, तर ते आहेत सुनील बहादूर, ठीक आहे, 45 वय होतं त्यांचं. 29वा प्रश्न काय बघा, राष्ट्रकुल खेळ 2022 मध्ये भारतासाठी सर्वात प्रथम पदक कोणी जिंकले? आयएमपी क्वेश्चन आहेत, आपल्या महाराष्ट्राचेच आहेत ते, महाराष्ट्रातील सांगलीतील आहेत ते, त्यांचं नाव आहे संकेत महादेव सरगर, त्यांचा फोटो इथे बघू शकता तुम्ही, त्यांना वेट लिफ्टिंग मध्ये रौप्य पदक जिंकलं होतं, ठीक आहे, सांगलीचे आहेत हे संकेत महादेव सरगर, फक्त 21 वर्षाचे आहेत ते, त्यांनी रौप्य पदक जिंकलं होतं सर्वात प्रथम, ठीक आहे. तर बघा आपण महत्त्वाचे 29 प्रश्न बघितले आणि शेवटचा जो प्रश्न आहे 30वा, याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न असा आहे की राष्ट्रकुल खेळ 2022 कोणत्या भारतीय खेळाडूने पहिल्यांदाच उंच उडीमध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास रचला? सांगा बघू, उत्तर माहिती असेल तुम्हाला कमेंट करून प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत, उत्तर माहिती आहे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. आपला टेलिग्राम चॅनल रोहित म्हात्रे अकॅडमी अजून जॉईन केला नसेल तर आपला टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया जी के मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.